कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, लंका तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की। यावर मी म्हणेन घटिया फिल्म तेरी, घटिया बॉक्स ऑफिस कलेक्शन तेरा, तो गिरेगा भी स्टॉक ही तेरा। अहिला हे काय कनेक्शन आहे म्हणजे स्टॉक मार्केट वरून डायरेक्ट मूवी रिव्ह्यूज वर? नाही, अंडरलाईंग ऍसेटचा रिव्ह्यू कसा करायचा असतो ना, हे मी तुम्हाला सांगतोय। ऍक्च्युली ही जी मूवी बनवली आहे, मूवीचं नाव आहे आदिपुरुष। आदिपुरुष बेसिकली रामायणावर अवलंबून आहे किंवा त्याच्यापासून प्रेरित आहे, असं ते म्हणत नाही आहेत की हे रामायण आहे, त्याच्यावर प्रेरित आहेत। पण असे घाणेरडे डायलॉग, घाणेरडा व्हीएफएक्स, घाणेरडी ऍक्टिंग, बिल्कुल यामधले जे ऍक्टर आहेत ते घाणेरडे मी बिलकुल म्हणणार नाही, कारण जो प्रभास आहे त्याने खूप चांगल्या मूवीज बनवलेल्या आहेत। सैफ अली खानचे सुद्धा ऍक्टिंग चांगले आहे, त्याला विनाकारण नाव ठेवण्यात काही अर्थ नाही। कृती सेनन काही पिक्चरमध्ये तिने स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, बट नॉट त्या लेवलला। स्टारचं कास्टिंग ज्या ज्या पात्रासाठी केलं गेलं ना, अतिशय घाणेरडं कास्टिंग केलं गेलंय। ऍक्च्युली फिल्ममध्ये एवढे इश्यूज आहेत की तुम्ही डोक्याला हात लावाल। साधी फिल्म म्हणजे काय तर फिल्मची सुरुवात होते स्टोरीपासून, अतिशय घाणेरडी, घाणेरडे डायलॉग, गलिच्छ भाषा। ऍक्च्युली तुम्ही देवांवर जर मूवी बनवताय, देवाशी रिलेटेड मूवीज बनवताय, तर 100% अशा गोष्टी ॲक्सेप्टेड नाहीत। नो डाऊट जर देवाधर्मा रिलेटेड मूवीज नसेल, शिव्या घाला, काहीही करा, हल्ली वेब सिरीजमध्ये हेच सगळं सुरू आहे आणि ते चालत आहेत, हे सुद्धा चाललं असतं, पण तुम्ही त्याला रामायणाशी रिलेट करायला नको हवं होतं किंवा ही आपल्या देवी देवतांवर मूवी असायला नको होती। पहिला प्रश्न क्लिअर झाला स्क्रिप्टचा, तिथून पुढचा प्रश्न कास्टिंग। तुम्ही ज्या ज्या ऍक्टरला कास्ट केलं ज्या ज्या पात्रासाठी, प्रत्येक पात्र चुकीचा होता ऑलमोस्ट। चौथी महत्वाची गोष्ट, जे व्हीएफएक्स आहेत अतिशय घाणेरडे आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही, कोणीही कुठून येतो, कसाही येतो। इव्हन मी म्हणेन की माझ्या व्हिडिओचं एडिटिंग त्यापेक्षा बेटर होतं, लाज वाटायची काही गरज नाही, मी 100% म्हणू शकतो हा व्हिडिओ सुद्धा त्या मूवीपेक्षा बेटर आहे। आईला ती लंका काय काळी दाखवली, तो ऍक्च्युली रावण, काय त्याची अवस्था केली, त्याला टी शर्ट, हेअरकट, जेल काय लावतो, मधून कट काय मारतो, गल्लीतली घाणेरडी पोरं सुद्धा चांगली असतात यार, त्याच्यापेक्षा त्याची वाईट अवस्था करून ठेवली। रावण होता काय, महाज्ञानी होता, महापुरुष होता, त्याच्याबद्दल बोलणं तेवढं कमी आहे। रावणाबद्दल मला जर बोलायचं झालं ना, तर त्यानं आयुष्यात एकच चूक केली ज्यावरून रामायण घडलं, तो महादेवाचा निस्सीम भक्त होता आणि एवढी श्रद्धा, एवढी भक्ती आणि महादेवाच्या जवळचा भक्त, विचार करा त्याची काय लेवल असेल, म्हणजे त्याची ही अवस्था करून ठेवली या मूवीमध्ये। एवढंच नाही, प्रभू रामचंद्रांचा रोल बघू शकता, कृती सेनन सीतामातेचा रोल, सेन्सच ठेवलेला नाही त्या मूवीमध्ये, एवढी वाईट अवस्था करून ठेवली। मी काय क्रिटिक नाहीये किंवा मूवीवर बोलणं हा माझा काही धंदा नाहीये, पण याचं रिझन काय, या मूवीवर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आणि हा पैसा मेजरली कशावर खर्च होतो माहिती आहे तुम्हाला, ऍक्टरांच्या मानधनावर। यांचे चार्जेस हेवी असतात, शेकडो कोटी रुपये हेच घेतात आणि विनाकारण फुगून लावायच्याकडे आम्ही एवढा खर्च केला, कुठे खर्च केला, मूवीवर तो होतच नाही। तर हा पिक्चर होता आदिपुरुष, याच्या आधी बनला ब्रह्मास्त्र, त्याच्या आधी बनला रामसेतू, देवांच्या नावावर धंदा बाजार मांडण्याचं हे काम करताय, पण ते चालत नाहीये। आता मला त्या अँगलनी याला बघायचं नाहीये, मला ऍक्च्युली बिझनेसच्या दृष्टीनंच बघायचं आहे, ज्या गोष्टी मला खटकल्या त्याबद्दल मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर त्या मांडल्या पण, बट ऍक्च्युली याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन एकदम घाणेरडं झालंय। गेल्या 1-2 वर्षात चालला कुठला पिक्चर, तर तो फक्त पठाण, एकदम चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन त्यानं केलं। आता ते पण काय झालं, ऍक्च्युली प्रमोशन न करता, शाहरुख खानचे फॅन्स प्रचंड आहेत, त्याला सुद्धा बऱ्या प्रमाणात लोकांनी क्रिटिसाईज केलं, पण शेवटी बघा जी गोष्ट चालली ती चालली, जो सिक्का चालला तो चालला, पण भाईजांनी बनवलं किसी का बाप, किसी की बेटी, किसी की बच्ची, काय काय टायटल दिला आणि त्यात काय बनवलं ते त्यालाच माहिती, आम्हाला तरी ते काही कळालं नाही आहे, पण ठीक आहे। आणि म्हणून आम्ही बघायला सुद्धा गेलो नाही, त्याचे रिव्ह्यूज ऐकूनच कानातून आमच्या रक्त आलं होतं, त्यामुळे विषय तिथेच संपला। बट अशा मूवीज बनवल्यामुळं त्याच्या बॅकएंडला ज्या व्यवस्था काम करतात त्यांची वाट लागते। इन शॉर्ट, आपण डायरेक्ट येऊया स्टॉकवर। जर या मूवीज चालल्या तर थिएटर चालणार, थिएटर चाललं तर कलेक्शन चांगलं होणार, कलेक्शन चांगलं झालं तर त्या कंपनीचा कन्सर्न स्टॉक चालणार। आयनॉक्स, PVR ऐकलेत का, स्टॉक इन्व्हेस्टमेंट आहे, खाली पडलाय म्हणून गुंतवणूक केली आहे, तर यासाठीच बेसिक अंडरलाईंग ॲसेटवर नजर तुमची पाहिजे। याच्या पुढे येणारी मूवीज कुठल्या आहेत, एकही मूवी तेवढ्या लेवलचा चांगला नाही। 1920, गदर 2, सत्यप्रेम की कथा, जवान, अशा अनेक मूवीज येणार आहेत, पण त्यामधल्या बोटावर मोजण्या इतक्याच मूवी चालू शकतात असा बेसिक प्रायमा फेसी अंदाज आहे, चालेलच याची गॅरंटी नाही। त्यातच अक्षय कुमारचा ओ माय गॉड, एकापेक्षा एक पिक्चर फ्लॉप देणार अक्षय कुमार, पुन्हा एकदा आता देवावरच मूवी घेऊन आलाय, त्याची काय अवस्था होईल हे तुम्हीच विचार करायला पाहिजे, कारण त्यानं बॅक टू बॅक हे एक्सपेरिमेंट केलेत
की हिंदू लोकांच्या थोडस आस्थेला हात घालायचा, श्रद्धेला हात घालायचा आणि त्याच्यावर हे पिक्चर चालवायचे, पण होत नाही आहे. तुम्हाला त्या लेवलचा कॉन्टेंट द्यावा लागेल तर त्या गोष्टी चालतात. फक्त एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला टार्गेट करून पिक्चर बघायचं आणि तो जर चालेल असं वाटत असेल तर मूर्खपणा आहे. आणि यामुळेच स्टॉकची दयनीय अवस्था झालेली आहे. स्क्रीनवर तुम्ही डायरेक्टली बघू शकता पीव्हीआरचा स्टॉक, जो की डायरेक्टली 2200-2300 रुपयावरून जो क्रॅश झाला 1300 आसपास आलाय, म्हणजे 1000 रुपयाने एक शेअर पडणं म्हणजे जोक नाही. आता हा पडलेला बघून सुद्धा बरेच लोक आता कमेंट करतात, सर 1000 रुपयांनी खाली आलाय, घेऊ का? नाही होत साहेब, असं जर तुम्ही करत बसला ना तर आयुष्यभर अशाच स्टॉकमध्ये तुम्ही अडकून राहणार, तुम्हाला ग्रोथ दिसणार नाही. रिझन बिहाइंड दॅट मी तुम्हाला सांगतो. जर शुक्रवारी लक्षपूर्वक तुम्ही बघितलं तर मार्केट जबरदस्त वर जाताना पाहायला मिळालं, बरेच स्टॉक एकापेक्षा एक उछलत होते, पण या स्टॉकने मोठीच्या मोठी रेड कॅन्डल बनवली. एका दिवसात स्टॉक 60-70 रुपयांनी क्रॅश झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की मूवीचं कलेक्शन, जर मूवी चांगल्या बनत नसतील, त्यांचं कलेक्शन चांगलं होत नसेल तर यांचं प्रॉफिट होणार नाही. थिएटर रिकामे राहतील, थिएटर तर तुम्हाला चालवावं लागतं, पण समजा 100 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि त्यामध्ये तिकीट कलेक्शन जर 30 लोकांचं झालं, 50 लोकांचं झालं, तर 50 लोकांचं काय, त्यांचा खर्च काय, ती सिस्टम काय, तो एक्सपेन्स काय, 100% ते मॅचच होणार नाही, आणि ज्यामुळे थिएटर लॉसेसमध्ये जात आहे. हे सगळं तोंडाने बोलतोय का? 100% नाही, प्रॅक्टिकली सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितले तर फक्त 16 कोटीचा बिझनेस याने डिसेंबर 2022 केला, तर मार्चमध्ये पिक्चर धपाधप आपटत होते, 334 कोटी रुपयांचा लॉस बुक केलाय. क्वार्टरली रिझल्ट बोलतोय मी, आयनॉक्स आणि पीव्हीआरचा. आयनॉक्स आणि पीव्हीआर मर्ज झालंय ही सुद्धा माहिती तुम्हाला असेलच, ऑलरेडी आपण या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. बट एक गोष्ट आता लक्षात घ्या, हा जो 334 कोटीचा लॉस आहे ना, तो ऑल टाइम हाय आहे. इथं कुठलंही तुम्ही नेट प्रॉफिट बघितलं तर ते 334 कोटीपेक्षा मोठा लॉस त्यांनी बुक केलेला नाही. म्हणून सांगतोय, अशाच मूवीज जर बॅक टू बॅक येऊ लागल्या तर आयनॉक्स आणि पीव्हीआरची लंका 100% लागणार. त्यामुळे माझ्या मतानुसार जर तुम्ही चार्टवर पुन्हा एकदा गेला तर हा चार्ट असाच इथून रिव्हर्स होऊन वर जाणं एवढं सोपं नाही. ओव्हरऑल मार्केटचा एवढा सपोर्ट आहे, ओव्हरऑल निफ्टी वर जातोय, तरी सुद्धा हा एवढ्या जोरात आपटत असेल तर समजून जा ओढणारा माणूस कमी पडतोय. एवढं ओढून सुद्धा जर हा वर जात नसेल तर खूप जास्त कठीण आहे. आणि जर समजा निफ्टीमध्ये छोट जरी सेलिंग आला आणि पुलबॅक आला 1500 पॉईंटचा तरी, त्यावेळी मात्र हा अजून हेवी क्रॅश होऊ शकतो. बिलकुल मी बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही आहे, पण माझ्या मतानुसार इझिली या लेवल्स ब्रेक होण्याचे चान्सेस प्रचंड जास्त आहेत. या लेवल्स तोडून मार्केट अजून जास्त खाली येऊ शकतं. मार्केट इन द सेन्स ओनली पीव्हीआर आयनॉक्स बद्दल मी बोलतोय. इन शॉर्ट काय, तर जेवढे घाणेरडे पिक्चर येत राहतील, जेवढं त्यांचं बॉक्स ऑफिसवर घाणेरडं कलेक्शन होईल, तेवढा घाणेरडा स्टॉक हा परफॉर्म करणार आहे, शुद्ध सोप्या भाषेत. सो बी केअरफुल, अंडरलाईंग ॲसेटचं अनालिसिस करणं प्रचंड महत्वाचं आहे. फक्त चार्टवर पडला म्हणून मी बाय करतोय, तुमच्या तोट्याचंच ठरणार. व्हिडिओ खरंच आवडला असेल, फायद्याचा वाटला असेल, तर लवकरात लवकर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.